भारतीय कापूस महामंडळानं कापूस खरेदीचा वेग वाढवावा त्यासाठी आवश्यकता भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळाची नेमणूक करावी तसंच कुठल्याही परिस्थितीत एकतीस मेपर्यंत कापूस खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याचं नियोजन करावं अशा सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केली आहे अकोला इथं आढावा बैठकीत त्यांनी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना या सूचना केल्या कापूस खरेदी सुरळीत सुरू राहण्यासाठी जिल्ह्यातल्या महामंडळाच्या कापूस खरेदी केंद्रांना धोतरे यांनी आज भेट दिली टाळेबंदीच्या काळामध्ये जिनिंग प्रोसेसमध्ये काम करणारा आदिवासी मजूर त्यांच्या गावाला निघून गेला असल्यानं सध्या कापूस खरेदीचा वेग मंदावला आहे